राज्यातील कोरोनाचं गांभीर्य ओळखून शिवजयंतीसाठी महाविकास आघाडी सरकारनं नियमावली जारी केली आहे छत्रपती शिवरायांबद्दल आघाडी सरकारला सरकारला आहेच पण जनतेच्या काळजी आहे राज्यातील सत्तेमध्ये खरे शिवभक्त आहेत भाजपनं आम्हाला शिवभक्ती शिकवण्याची गरज नाही असा टोला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज लगावला बी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते केंद्र सरकारकडं महाराष्ट्राचा सत्तावीस हजार कोटी रुपये थकित असणारा जीएसटी मिळाला तर राज्याचा औद्योगिक विकास गतीनं होईल शिवाय आपण कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आय टी प्रकल्पांना प्राधान्य देणार असल्याचंही नामदार सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी कागल तालुक्यातील के केनवडे इथं श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड हा कारखाना सुरू केलाय या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम आणि काटा पूजन कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आज कोल्हापुरात आले होते या कार्यक्रमापूर्वी त्यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली राज्यातील कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही त्यामुळे राज्य सरकारकडून गर्दीच्या कार्यक्रमावर निर्बंध घातले जात आहेत यंदाची शिवजयंती साधेपणाने आणि केवळ दहा व्यक्तींच्या उपस्थितीत साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलंय या भूमिकेला विरोधी भारतीय जनता पक्षानं कडाडून विरोध केलाय सरकारचं आवाहन धुडकावून शिवजयंती उत्साहानं साजरी करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपने दिलाय यावर नामदार सुभाष देसाई यांनी तिखट प्रतिक्रिया दिली भाजपनं आम्हाला शिवप्रेम शिकवण्याची गरज नाही असा टोला नामदार देसाई यांनी लगावला कोणी नयेत आणि दोष देऊ नये हे शिवभक्तांचं सरकार आहे जे खरेखुरे शिवभक्त आहेत तेच आज सत्तेत बसलेले आहेत त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा कोणी आम्हाला शिकवू नये तो रक्तात आहे तीन वर्षापूर्वी नामदार देसाई यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात भव्य उद्योग परिषद झाली होती त्यावेळी औद्योगिक कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा देसाई यांनी केली होती या घोषणेची त्यांना आठवण करून दिली त्यावर कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत प्रकल्प कोल्हापुरात आणण्याचं शासनाचं नियोजन आहे त्यासाठी जमीन संपादनासह सर्व प्रयत्न सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं उद्योग या परिसरात कसा येईल मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यासाठी लागणारी जमिनीची कशी व्यवस्था करायची याचं आम्ही नियोजन करतो आहोत त्यामुळे क जे काही आय टी उद्योग आहेत त्यांचे आय टी पार्क किंवा त्यांना ए सी झेड करायचं असेल ते ए सी झेड याच्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहे केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील औद्योगिक विकासासाठी भरीव तरतूद केली नसल्यानं उद्योग क्षेत्रात नाराजी पसरली आहे पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवूनच मोदी सरकारनं यंदाचा अर्थसंकल्प तयार केल्याची टीका नामदार सुभाष देसाई यांनी केली हा अर्थसंकल्प दुसरे तिसरे कसून काही नसून निवडणूक घोषणापत्र ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहेत त्या राज्यांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली आहे आणि मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासमोर देशाचा विकास हा प्रश्न नसून त्यांच्यासमोर राज्यांच्या निवडणुका जिंकणं एवढं एकच ध्येय आहे त्यामुळे अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार पण ह्याच्यामुळे जनतेमधला असंतोष वाढत आहे शेवटी जनतासुद्धा दुतखुळी नाही त्यांना कळतं काय बरोबर आहे काय चूक आहे केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचा सत्तावीस हजार कोटी रुपयांचा जीएसटी थकित आहे हा निधी मिळाला तर महाराष्ट्राचा औद्योगिक विकास वेगानं होईल याचा पुनरुच्चार देसाई यांनी केला महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी आतापर्यंत शंभर कंपन्यांबरोबर एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत हे करार केवळ कागदावर नसून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू आहे असा दावाही नामदार सुभाष देसाई यांनी केलाय यावी आमदार हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक आमदार पीएन पाटील माने युवराज पाटील उपस्थित होते